सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते. त्या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या वतीनं मोफत जयपूर फूड कॅम्पचे आयोजन करण्यात आलं होतं. या कॅम्पमध्ये 70 लाभार्थ्यांनी रविवारी कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले आहेत. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात जयपूर फूड कॅम्पमधील 70 लाभार्थींचे कृत्रिम हात व पायांचे प्रत्यारोपण करण्यात आले. या शिबिरात सहभाग घेतलेल्या शिबिरार्थींची वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्यांना आवश्यक असलेले कृत्रिम अवयव बसवण्यासाठी मापे घेऊन त्यानुसार हे कृत्रिम अवयव तयार केले आहेत. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, अनिल भगत, डॉक्टर सचिन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या लाभार्थी रुग्णांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशनचे आभार मानले आहेत. तसेच साधू वासवानी मिशनचे सुनील ढगे यांनी या शिबिराबद्दल अधिक माहिती दिली. आज साधू वासवानी मिशन आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे जवळजवळ मागच्या वेळेस जी आम्ही मेजरमेंट घेतली त्याच्यातले जवळजवळ 150-150 आम्ही आज 70 लोकांना कृत्रिम हात आणि पाय मोफत देत आहोत. माननीय श्री आमदार साहेब यांच्या माध्यमातून आणि साधू वासवानी मिशन यांच्या माध्यमातून अशी अनेक शिबिरे आम्ही पनवेल या ठिकाणी घेतली आहेत आणि आजपर्यंत जवळजवळ आम्ही पनवेलच्या आजूबाजूच्या भागामध्ये जवळजवळ 400 ते 500 लाभार्थ्यांना आम्ही मोफत कृत्रिम हात आणि पाय दिलेले आहेत. त्यामध्ये आम्ही ज्यांचे हात आणि ज्यांचे पाय कापलेले आहेत त्यांना जयपूर फूट हे मोफतमध्ये देत आहोत आणि विशेष करून आमचे माननीय श्री अनिल कोळी साहेब, डॉक्टर जाधव साहेब यांचं देखील आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन आणि त्यांची जी अरेंजमेंट करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि आज जवळजवळ या ठिकाणी आम्ही सर्वांची फिटिंग करत आहोत आणि साधू वासवानी मिशन यांनी 2007 पासून जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जवळजवळ 21,000 लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम हात आणि पाय दिलेले आहेत. मी माननीय श्री आमदार साहेबांचे साधू वासवानी मिशनच्या वतीने फार फार आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे येऊन जी त्यांची जी कामं करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभार मानतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.